नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, न्यायालय भरती, उत्पादन शुल्क भरती 2024 यासाठी महत्त्वाच्या अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आजचा 2024 24वा पाठ असणार आहे. या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कवर केले आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, अयोध्या येथील मशिदीचे नाव खालीलपैकी काय ठेवण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, मोहम्मद बिन अब्दुल्ला असे नाव हे बघा या मशिदीचे ठेवण्यात आले आहे. अगोदर नाव काय होते तर बघा बाबरी मशीद. बाबरी मशीद हे अगोदरचे नाव होते, परंतु आता ते ठेवण्यात येणार नाही. त्याला बघा मोहम्मद बिन अब्दुल्ला असे नाव देण्यात आले आहे. ही मशीद कोठे साकारण्यात येत आहे तर बघा धनीपूर या ठिकाणी साकारण्यात येत आहे. अयोध्येपासून धनीपूरचे अंतर किती आहे तर बघा 22 किमी एवढे अंतर आहे. 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडण्यात आली होती आणि न्यायालयीन निवाड्यातून बघा ती बाबरी मशीदची जागा अयोध्या राम मंदिर उभारण्यासाठी देण्यात आली आणि धनीपूर या ठिकाणी बघा 5 एकर जागा मशीद या मशिदीसाठी देण्यात आली आणि त्या ठिकाणी मोहम्मद बिन अब्दुल्ला ही मशीद साकारण्यात येत आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, आशियाई क्रिकेट परिषद SEC अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, जय शहा. BCCIचे सध्याचे सचिव जे काही आहेत जय शहा यांची बघा आशियाई क्रिकेट परिषद SEC अध्यक्षपदी नुकतंच निवड झाली आहे. आणि त्यांची कितव्यांदा निवड झाली आहे तर बघा तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. इतर पर्यायाची माहिती पाहूया. राहुल द्रविड सध्या कोण आहेत तर बघा BCCIचे मुख्य प्रशिक्षक हे राहुल द्रविड आहेत. पर्याय ब, अजित आगरकर. तर अजित आगरकर हे बघा BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. पर्याय ड, रॉजर बिनी हे बघा BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि अशा क्रिकेट परिषदेची स्थापना केव्हा झाली होती तर बघा 13 सप्टेंबर 1983 साली बघा आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना झाली होती. सदस्य देश विचारले तर बघा 25 इतके आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील 180 भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, 93व्या. जगातील 180 भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत देश हा बघा 93व्या क्रमांकावर आहे. 2022 विचारला तर बघा 85वा क्रमांक होता आणि आता 2023 93व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा 2023 भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे भारताचा? तर बघा 40 इतका भ्रष्टाचार निर्देशांक आहे. इतर पर्यायांदेखील माहिती पाहूया. बघा पर्याय अ, 64वा क्रमांक कशात होता? तर बघा ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्समध्ये भारताचा 64वा क्रमांक होता. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांकमध्ये बघा भारताचा क्रमांक हा 111वा होता 2023 आणि जागतिक पेन्शन निर्देशांक 2023 भारताचा क्रमांक हा 45वा होता. जी काही मी एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. त्यानंतर बघा 4था प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, जर्मनी. जर्मनी या देशामध्ये बघा कामाचा 4 दिवसाचा आठवडा हा जाहीर केला आहे. त्यानंतर बघा 5वा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, कार्टर डॅलस हा बघा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण व्यक्ती बनला आहे. तो किती वर्षांचा आहे तर 2 वर्षांचा. कोणत्या देशाशी संबंधित आहे तर बघा स्कॉटलँड या देशाशी संबंधित आहे. पर्यायाबद्दल माहिती पाहूया. माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली स्त्री कोण होती, पहिली महिला? तर जंको ताबेई. जंको ताबेई हे बघा माउंट एव्हरेस्टवर शिखरावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर पर्याय ब, तेनझिंग नोर्गे हे बघा एव्हरेस्ट शिखरावर सर्वप्रथम चढाई करणारे तेनझिंग नोर्गे हे आहेत.
त्यानंतर पर्याय ड बचेंद्रीपाल. बचेंद्रीपाल ह्या बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय आहेत. बचेंद्रीपाल ह्या पहिल्या महिला भारतीय आहेत. अरे अरुणिमा सिन्हा विचारले तर बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय अपंग महिला, पहिल्या भारतीय अपंग महिला ह्या अरुणिमा सिन्हा आहेत. त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अनिल कुमार लाहोटी यांची बघा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड झाली आहे. इतर पर्यायाची माहिती पाहूया. पर्याय अ रघुराम अय्यर यांची बघा ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओपदी बघा रघुराम अय्यर यांची निवड झाली आहे. पर्याय क माधव कुसेकर यांची बघा एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी माधव कुसेकर यांची नियुक्ती झाली आहे. पर्याय ड शशिसिंह यांची बघा ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशिसिंह यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे, आसियान गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड लाओस. आसियान या गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद लाओस या देशाकडे आहे. इतर पर्यायांची माहिती पाहूया. पर्याय अ रशिया देशाकडे बघा 2024 ब्रिक्स गटाचे अध्यक्षपद रशिया या देशाकडे आहे. त्यानंतर बघा पर्याय ब जपान. तर 49 जी काही G7 शिखर परिषद पार पडली त्याचे अध्यक्ष हे बघा जपान हा देश होता. त्यानंतर पर्याय क भारत या देशाकडे बघा G20 समिट 2023 जी काही पार पडली त्याचा अध्यक्ष हा बघा भारत देश होता. त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे, भारतातील हिमबिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब भूपेंद्र यादव यांच्या हस्ते बघा भारतातील हिमबिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल हा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार हिमबिबट्यांची संख्या किती आहे? तर बघा 718 हिमबिबट्यांची संख्या 718 एवढी आहे. आणि सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या कोठे आहे? तर बघा लद्दाख या ठिकाणी सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या आहे, ती किती आहे तर 477 एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच अनिल बाबर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब राजकारण. अनिल बाबर यांचे निधन झाले ते बघा राजकारण या क्षेत्राशी निगडीत होते. ते बघा शिवसेना शिंदेगट या गटाचे आमदार होते. मतदारसंघ विचारला तर बघा खानापूर विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ होता. आणि त्यांची ओळख विचारली तर बघा पाणीदार आमदार म्हणून अनिल बाबर यांना ओळखले जायचे. त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे, झारखंडचे नवे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क चंपई सोरेन हे बघा झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. नुकतंच काल यांनी बघा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कशाकरिता? तर बघा जमीन घोटाळा. जो काही जमीन घोटाळा आहे त्या प्रकरणी बघा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आणि त्यांनी काल राजीनामा दिला होता. त्यानंतर बघा झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले. अगोदर कोण होते तर हेमंत सोरेन हे अगोदर झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पर्यायाबद्दल माहिती घेऊया. पर्याय अ विष्णू देवसाय. तर विष्णू देवसाय हे बघा सध्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. पर्याय ब भजनलाल शर्मा हे बघा राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पर्याय ड मोहन यादव हे बघा मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर 11 प्रश्न आहे, जगातील पहिले ओम आकाराचे शिव मंदिर कोठे तयार झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ राजस्थान या ठिकाणी बघा जगातील पहिले ओम आकाराचे शिव मंदिर तयार झाले आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाली या जिल्ह्यामध्ये बघा जगातील पहिले ओम आकाराचे शिव मंदिर तयार झाले आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा केव्हा होणार आहे? तर बघा 19 फेब्रुवारी रोजी बघा
या ओमकाराच्या शिवमंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर पर्यायाबद्दल माहिती घेऊया. पर्याय क, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा, अयोध्या येथे 22 जानेवारी या रोजी बघा श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा उत्तर प्रदेश अयोध्या या ठिकाणी पार पडला. त्यानंतर पर्याय ब, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा विजयवाडा या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा 206 फूट जगातील सर्वात उंच पुतळा याचे अनावरण आंध्र प्रदेश येथील विजयवाडा या ठिकाणी करण्यात आले. त्यानंतर पर्याय ड, बिहार. बिहारचा विचार केला तर बघा, जगातील सर्वात मोठे विराट रामायण मंदिर हे बिहार या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे. त्यानंतर बघा 12वा प्रश्न आहे, पहिला शिवसन्मान पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा पहिला शिवसन्मान पुरस्कार 2024 हा जाहीर झाला आहे. तसेच लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 हा देखील नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर पहिला ऑप्शन पहिला आहे बघा अशोक सराफ. अशोक सराफ यांना बघा नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. त्यानंतर पर्याय क, शरद पवार. शरद पवार यांना बघा नुकतंच पंजाबराव देशमुख पुरस्कार 2023 हा शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. पर्याय ब, योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना बघा नुकतंच बी आर आंबेडकर पुरस्कार 2023 हा योगी आदित्यनाथ यांना प्रदान करण्यात आला. आणि पहिला शिवसन्मान पुरस्कार विचारला तर बघा नरेंद्र मोदी. तेरावा प्रश्न आहे, राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, सतनाम सिंग सिंधू या बघा राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 2023 मध्ये अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, 10.40 लाख भारतीयांना व्हिसा देऊन अमेरिकेने नवा विक्रम रचला आहे 2023 मध्ये. त्यानंतर बघा 15वा प्रश्न आहे, कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत चिपचे प्रत्यारोपण केले आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क, न्यूरोलिंक. न्यूरोलिंक या स्टार्टअप कंपनीने बघा मानवी मेंदूत चिपचे प्रत्यारोपण केले आहे. न्यूरोलिंकचे संस्थापक कोण विचारले तर बघा एलन मस्क हे न्यूरोलिंक या कंपनीचे संस्थापक आहेत. पुढचा 16वा प्रश्न आहे, फ्रान्सच्या एअरबसने H-125 हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी कोणत्या भारतीय कंपनीसोबत करार केला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपनीसोबत बघा H-125 हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी फ्रान्सच्या एअरबसने करार केला आहे. मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.